समर्थ रामदास स्वामी सांगतात, माणसाच्या आयुष्याचं जर 100 वर्षाचं वर्गीकरण आपण करायला गेलो ना, तर प्रत्येक 10 वर्षाला एक वळण आहे आणि त्या वळणामध्ये आयुष्य निघून जातं. परमार्थ कधी करावा हे कळतच नाही आपल्याला. सांगेन मी तुम्हाला, समर्थ रामदास स्वामींचा फार गोड अभंग आहे, फक्त ऐकायचंय तुम्हाला, समजून घ्यायचंय की 10 वर्षाला वळण कसं मिळतंय आणि मग उद्धार कधी करायचा हेही आपण ठरवायचं. हे ऐकल्यानंतर स्वामीजी सांगतात, सुरुवातच फार गोड आहे. सावधान शब्द कानावर पडलेला आहे ना, का डोक्यावर पण पडलेला हा शब्द अक्षताच्या रूपात, हा अनुभवातला आहे आपल्या सगळ्यांच्या. ऐका, सावधान. पण नेमका त्यावेळेला माणूस बेसावध असतो, बोहल्यावरती उभा असतो. सावधान शब्द कानावर पडतो पण माणूस बेसावध असतो. खऱ्या अर्थानं त्यावेळेला सावध असायला पाहिजे दादा. स्वामीजी सांगतात, सावध सावधान वाचे वदा नारायण. नारायण म्हणा, भगवान परमात्माच्या नामाचा उच्चार करा. का करा? कुणी म्हणेल आम्ही शेवटी परमार्थ करू, पण ऐका ना, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. तिशी मध्ये जे आहेत त्यांनी ऐका, 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष झाली, आता 40 मध्ये जे आहे त्यांनी ऐका, 40 वर्ष झाली डोळा 40 आली. 40 डोळ्याला चष्मा लागतो, मग चष्मा लागण्याच्या अगोदरच आपण ठरवायचंय की डोळ्यानं काय पाहायचं. इथले सगळे चष्मे सोडून मी आमच्या तिकडचे सांगते बरं का, काही तर एवढे विचित्र आहे. चष्मा लागला तरी चष्म्याच्या वरून पाहतात, एवढी विचित्र माणसं. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 मध्ये जे आहेत, 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती. 50 दात हलायला लागतात, म्हणून या दातांना काय खायचं ते आता ठरवायचं. काही दात पडले तरी पण तोंड हलवत बसतात. हे वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली प्रमाण जगदाळे बाबांनी दिलेलं आहे. खरंच बाबांचे धन्यवाद. प्रमाण काय घेतलं? वर्ष भरली यासाठी, मग हाती येईल काठी. अगदी हेच मला पण सांगायचं आता ऐका. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासी माता रा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता जगदाळे बाबांचा जो प्रमाणाचा विचार आहे तो ऐका. साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी, वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. साठीला डोकंच काम करत नाही. आम्ही म्हणाव बाबा चला ना कीर्तनाला, बाबा म्हणतात खाल्ली भाकर. आता भाकरीचा कीर्तनाचा काय संबंध आहे? तेवढ्यात म्हणावा मंडप कुणीकडे आहे, म्हणे म्हातारी घरीचे. म्हणजे काहीच मेळ लागत नाही. याला म्हणायचं साठीची बुद्धी नाठी.
साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावध सावधान वाचे वदा नारायण सत्तराची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावध सावधान वाचे वदा नारायण सत्तरी झाली चारवी समिळून अंशी मग तो झाला अपयशी ऐंशीव्या वर्षात माणसाला अपयश येत म्हणजे पहा ऐंशीव्या वर्षात आपण कुणाची लग्न जुळवायला जायचंच नाही एका ग्रहस्थान अख्ख्या गावातल्या अर्ध्या पोरांची लग्न जुळवली काय सांगू जगदाळे बाबा यांच्या पोराचं ह्यांचा मुलगा लग्नाला आला ना हेच ऐंशी वर्षाचे झाले यांच्या मुलाचं लग्न जुळवायला गल्लीतलेच निघाले म्हातारं म्हणतं पोरांना अरे मला येऊ द्या ना म्हाताराचा आवाज ऐकल्यानं म्हातारी म्हटली पपिया तुझ्या बापाला घेऊन जाऊ नको पोरांना विचारलं का म्हणे त्यांचं तोंड पाहिलं का जमलेलं मोडतंय गावातलं कुणाला घेऊन जा पण म्हाताऱ्याला घेऊन जाऊ नको म्हातारा रागतच आला ऐंशी वर्षाचं म्हातारं होतं म्हातारं म्हटलं पप्याची माय तुझ्या जिभेला हाड वगैरे आहे का नाही खुशाल म्हणते माझं तोंड पाहिलं का जमलेलं मोडतं अगं अख्ख्या गावातल्या अर्ध्या पोरांची लग्न या पठ्ठ्यानं जुळवली अजून कुणाची तक्रार नाही कुणाचा घटस्फोट नाही म्हातारी म्हटली मी म्हणून थांबले दुसरी असते ना तर तुम्हाला मागच घटस्फोट दिला असता तरी म्हातारं म्हणतं मी जाणारच म्हातारी म्हटली म्हाताऱ्याला घेऊन जायचं तर जा पप्या पण गाडीमध्ये पहिल्या सीटवर बसू नको मागच्या हौदात फेकणं तटापावर टाकून घेऊन जा तसं नेऊ नको म्हातारं मामा या म्हाताऱ्याची अवस्था कशी होते चार वीस मिळून अंशी मग तो झाला अपयशी पाण्याविना मछली जैसी जीव होतो का सवीसी सावध सावधान वाचे वदा नारायण मग वर्ष झाले नव्वद बोलवे ना एक शब्द श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन सावधान